मार्च महिना सुरू झाला आहे. वित्तीय वर्ष मार्च महिन्यात संपते म्हणून गेल्या वर्षात शासकीय कामांबाबत आलेल्या बातम्यांचा थांडोळा घेतला आणि त्यावर झालेल्या कारवाईची चौकशी केली असता गेल्या मार्च महिन्यात एक खळबळ माजवणारी बातमी सापडली आहे. या बातमीचा संबंध आहे राज्याच्या सार्वजनिक बांधकामच्या रस्ते विभागाचे सचिव सीपी जोशी यांच्याशी. सीपी जोशी यांच्याकडे सध्या महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळातील महत्वाची जबाबदारी आहे आणि प्रकरण थोडे थोडक्याचे नाही तर तब्बल 23,000 कोटी रुपयांचे आहे. महाराष्ट्रात रस्ते बांधणी आणि डांबरीकरणात 23,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गेल्या वर्षी मार्च महिन्यात करण्यात आला. हा आरोप दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर रस्ते बांधणीची कामं करणाऱ्या प्रतिधयस आर डी सामंत कन्स्ट्रक्शनचे किरण सामंत यांनी केला आहे. किरण सामंत हे नवी मुंबई सोडल्यानंतर थेट गोव्यापर्यंतच्या भागातील रस्ते बांधकाम क्षेत्रातील एक मोठे ठेकेदार म्हणून ओळखले जातात. आर डी सामंत कन्स्ट्रक्शन या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात त्यांनी कोट्यवधी रुपयांची रस्ते उभारणीची कामे केली आहे. बांधकाम विभागात वजन असलेल्या या तरुण अभियंत्याने त्यावेळी मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावरच बोट ठेवला. किरण सामंत हे नुसते बांधकाम व्यावसायिक नाही तर सत्तेत असलेल्या कारभाराशी जवळचे नाते असलेले आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागातील 9,134 किलोमीटर रस्त्यांची कामे करण्यात येणार होती. जी कामं 9 ते 10,000 कोटी रुपयांमध्ये सहज होऊ शकतात इथे 23,000 कोटी रुपये खर्ची घातले जात असल्याचा आरोप आहे. आरोप किरण सामंत यांनी केला होता. महत्वाचं म्हणजे या भ्रष्टाचाराची कल्पना त्यांनी सरकारी पातळ्यांवर विविध कार्यालयात दिली होती. तरीही हा भ्रष्टाचार थांबत नसल्यानं मी माध्यमांकडे धाव घेतल्याचं किरण सामंत यांनी म्हटलं होतं. तसंच राज्याच्या बांधकाम सचिवांची नार्को टेस्ट घ्या, त्यातून धक्कादायक सत्य बाहेर येईल असा दावाही त्यांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणात किरण सामंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सीपी जोशी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सीपी जोशी यांच्या नेतृत्वाखालीच या सगळ्या भ्रष्टाचाराचं मंत्रालयातून नियोजन केलं गेलं असा दावा किरण सामंत यांनी केला. यापूर्वी 1 किलोमीटरचा रस्ता तयार करण्यासाठी साधारणतः 50 लाख रुपये इतका खर्च येत होता. आता हायब्रिड एन्युईटी मोड पद्धतीने काढलेल्या गेलेल्या निविदेनुसार राज्यातील 9,134 किलोमीटर रस्त्याचं इस्टिमेट प्रति किलोमीटर तब्बल 2,60,00,000 रुपयांवर नेऊन ठेवण्यात आला आहे. म्हणजेच मूळ खर्चाच्या 4 पटीहून अधिक रक्कम ठेकेदाराच्या खिशात घालण्याचे नियोजन आहे असा आरोप सामंत यांनी केला होता. नव्या प्रकारात ठेकेदाराने रस्ता बांधला की पहिल्या 2 वर्षात त्याला प्रतिवर्षी 30% अशी खर्चाच्या 60% रक्कम पहिल्या 2 वर्षात अदा केली जाणार आहे. पुढील 20 वर्षात त्याला टप्प्याटप्प्यानं व्याजासह रक्कम अदा केली जाणार आहे. पण ज्या कामाची किंमतच 40 रुपये आहे तिथे ठेकेदाराला 2 वर्षात 60 रुपये देऊन त्याला पुढील 20 वर्ष सरकार पैसे देत राहणार आहे. रस्त्यांच्या कामांच्या किमती फुगवून ही सारी एस्टिमेट तयार करण्यात आली आहेत असं किरण सामंत यांचं म्हणणं होतं. आज या खळबळजनक आरोप करण्याच्या घटनेला 1 वर्ष उलटून गेलं तरी सार्वजनिक बांधकाम विभागात शांतता आहे. आमचे प्रश्न असे आहेत, पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. माध्यमांमध्ये हा प्रकार उघडकीला आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी झाली का? चौकशी झाली असल्यास काय उघड झालं? प्रकरणात कुणावर ठपका ठेवला आहे का? सीपी जोशींवर थेट आरोप असूनही त्यांना रस्ते महामंडळातले महत्वाचे पद का दिले गेले? कोण आहे या प्रकरणातला लाभार्थी? सामान्य नागरिकांनी कर म्हणून भरलेल्या पैशांची उधळपट्टी करण्याची परवानगी कुणी दिली? सरकारात यांचा सूत्रधार बसला आहे का? कोण देणार या प्रश्नांची उत्तरे? सीपी जोशी उत्तरे द्या. सीपी जोशी उत्तरे द्या. सीपी जोशी उत्तरे द्या. माध्यमांनी भ्रष्टाचाराची प्रकरणे मांडूनही चौकशी होत नसेल, प्रकरणाची तड लागत नसेल तर जनतेने कोणाकडे जायचे?
हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे।